होळीच्या दिवशी चुकूनही 5 गोष्टी करू नका. जर त्या तुमच्याकडनं घडल्या तर तुम्ही जीवनात समस्यांना आमंत्रण द्याल. पण कोणत्या आहेत त्या गोष्टी? चला जाणून घेऊया. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हो, आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. होळीच्या दिवशी आपलं घर स्वच्छ ठेवा आणि या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा करा. घरी जे काही पक्वान्न तयार केलेलं असेल ते देवाला अर्पण करा. या दिवशी तुम्ही जर तुमच्या खिशामध्ये एका काळ्या कपड्यामध्ये पिवळी मोहरी, लवंग, जायफळ आणि काळे तीळ बांधून ठेवलेत तर त्याचा तुम्हाला लाभ होईल. त्यानंतर होलिका दहनाच्या वेळी हे सगळं होळीमध्ये टाका. होळीच्या दिवशी प्रसन्न मनाने तयारी करा, सर्वांचा सन्मान करा. होळीची राख आपल्या घरात नक्की आणा आणि ती राख घरातल्या चारही कोपऱ्यांमध्ये टाका. हा उपाय केल्यामुळे वास्तुदोष दूर होतो. होलिका दहनाची राख आणून तुम्ही घरात ठेवली, जिथे कुठे तुम्ही पैसे ठेवतात तिथे ठेवली, तिजोरीमध्ये म्हणा किंवा तुमच्या ड्रॉवरमध्ये, तर तुमच्या जीवनात धनाची कमतरता कधीही जाणवणार नाही. आता वळूया त्या 5 कामांकडे जी तुम्ही होळीच्या दिवशी चुकूनही केली नाही पाहिजे. त्यातलं सगळ्यात पहिलं काम म्हणजे जर तुमच्या घरात कोणी गरोदर महिला असेल तर तिला होलिका दहन पाहू देऊ नका. तुम्ही गरोदर असाल तर होलिका दहन पाहू नका. दुसरी गोष्ट म्हणजे या दिवशी चुकूनही मांस आणि मदिरा यांचं सेवन करू नका, हे अतिशय घातक ठरतं. तिसरी गोष्ट, कोणत्याही नवविवाहित स्त्रीने सुद्धा होलिका दहन पाहू नये. चौथी गोष्ट, सासू आणि सुनेने एकत्र होलिका दहन पाहू नये, त्यामुळे त्यांच्या जीवनात अडचणी निर्माण होतात असं म्हटलं जातं. पाचवी गोष्ट, होळीच्या दिवशी कुणालाही पैसे देऊ नका आणि कुणाकडूनही पैसे घेऊ नका, नाहीतर माता लक्ष्मी रागवते असं म्हटलं जातं. होळी पेटवताना आंबा, पिंपळ आणि वडाचं लाकूड वापरू नका. या वृक्षांची लाकडं जाळल्याने नकारात्मकता येते. त्याऐवजी होळीमध्ये उंबर आणि एरंडीची लाकडं तुम्ही वापरू शकता. होळी पौर्णिमेला प्रारंभ होणारे 6 मार्चला संध्याकाळी 4:18 आणि होळी पौर्णिमा समाप्ती होणारे 7 मार्चला मंगळवारी संध्याकाळी 6:10 ज्या ठिकाणी होळी पेटवायची असेल ती जागा सकाळीच केर काढून पाणी शिंपडून स्वच्छ करून घ्यावी. नंतर त्या जागी झाडाच्या वाळलेल्या फांद्या, काटक्या, गोवऱ्या यांचा ढीग रचून ठेवावा. मध्ये एक फांदी उभी करावी. जो होळीची पूजा करून ती पेटवणार आहे त्याने संध्याकाळी पुन्हा स्नान करावे. होळीच्या पूजेचा मान ज्येष्ठ आणि सन्माननीय व्यक्तींना दिला जातो. पूजा करणाऱ्याने देश आणि कालाचा उच्चार करून ढुंढा राक्षसीकडून होणाऱ्या पीडांच्या परिहारार्थ या होलिकेचं पूजन मी करत आहे असा जमलेल्या सर्वांच्या वतीने संकल्प करावा. नंतर होळीची षोडशोपचारे पूजा करावी, तिला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा आणि नंतर ती होळी पेटवावी. काही ठिकाणी होळी पेटवण्यापूर्वी पूजा करतात तर काही ठिकाणी होळी पेटवून झाल्यावर पूजा करतात. परंतु होळी प्रदीप्त करण्यापूर्वी पूजा करणं सुरक्षेच्या दृष्टीनं उपयुक्त ठरतं. होळी पेटवल्यानंतर तिला सगळ्यांनी 3 प्रदक्षिणा घालून मुलांच्या रक्षणार्थ तिची प्रार्थना करावी. होळीच्या दिवशी होलिका दहनाबरोबरच आपल्या मनातल्या नकारात्मक विचारांचं सुद्धा दहन करावं. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.